नमस्कार, मी विक्रांत। आपण पाहतात महाराष्ट्र जीवन न्यूज। लातूर शहरामध्ये किंवा राज्यामध्ये असेल किंवा जगामध्ये सातत्यानं जंगलाचं क्षेत्र कमी होत चाललंय। झपाट्यानं हे जंगल क्षेत्र कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून जागतिक तापमान वाढीचं संकट तुम्हा आम्हा सर्वांवर घोंगावत असताना जंगलाला आगी लागण्याचे प्रकार खूप सारे घडत आहेत। पूर्वी जसा झाडांना झाडाच्या फांद्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये घासायच्या आणि जंगलांना वनवा लागायचा, तर त्याच पद्धतीनं मानवी कारणानं, कारण नैसर्गिक कारणानं वनवा लागण्याचे किंवा आगी लागण्याचे प्रकार कमी झालेत। कारण तितकी घनदाट झाडी आज आपल्या इथे आढळून येत नाही, मात्र मानवी कारणानं जंगलांना आगी लागण्याचे खूप मोठे प्रकार सातत्यानं या ठिकाणी होत आहेत। पृथ्वीची फुप्फुसं ज्याला म्हणली जातात, ते अमेझॉनचं जंगल बोल्सनॅरो यांच्या झूम शेती नादापाई कितीतरी दिवस जळत राहिलं। आणि हीच घटना ताजी असताना आता एक महत्त्वाची घटना आपल्यासमोर आलेली आहे। वडवणी तालुक्यातील कोठारवन या गावामध्ये डोंगराला भीषण आग लागली असून ही आग मोरदरी साईट ते शेरी साईट या डोंगर भागाला लागलेली आहे। 4/4/2021 रोजी रात्री 11:00 सुमारास या डोंगराने पेट घेतला आणि शेजारीच उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी वनरक्षक अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये माहिती दिली। ही माहिती मिळताच स्थानिक प्रशासन जंगलाची आग विझवण्यासाठी धावून आलं आणि सुदैवानं या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। जंगलाला लागलेल्या आगीसंबंधी हा जो व्हिडिओ तुम्ही आमच्या स्क्रीनवर पाहिला आहे, ती बातमी पाठवलेली आहे वडवणी प्रतिनिधी बाप्पासाहेब भांगे यांनी। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र जीवन न्यूज। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर ही बातमी तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। आणि जर ही बातमी तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि नक्कीच तुमच्या पर्सनल फेसबुक अकाउंटवरून ही बातमी शेअरसुद्धा करा।